बुलढाणा जिल्ह्यातील चौथा येथील विद्यार्थी प्रफुल्ल बारोटे याचा एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालाय. मात्र प्रफुल्लची आर्थिक बाजू अत्यंत कमकुवत असल्याने या गुणवंत विद्यार्थ्याला हवे असलेले शिक्षण घेण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. प्रफुल्ल बारोटे यांनी बाजुदार वसतिगृहात वास्तव्य करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नीट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे. त्याला 540 गुण मिळाले असून पीआयएमसी मेडिकल कॉलेज सांगली येथे एमबीबीएस साठी त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे. प्रफुल्लचे वडील वारलेले आहेत. घरी शेती नाही. त्याची आई मोल मजुरी करून त्याच्यासह आणखी दोन भावांचा सांभाळ करते. अशा स्थितीत साधे शिक्षण घेणे ही प्रफुल्लचा शक्य नसताना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करून त्याने पहिल्याच प्रयत्नात एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. पुढील शिक्षणाची प्रवेश व शैक्षणिक सत्रात लागणारा खर्चही भागवणे शक्य नाही. त्यासाठी मदत म्हणून प्रथम गावातील नागरिकांनी पुढाकार घेतलाय. मात्र राज्यातील आमदार खासदार मंत्री यांनी मदत करावी अशी विनंती प्रफुल्ल बारोटे यांच्या आईने केली आहे. तसेच अशा परिस्थितीत समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या विद्यार्थ्याला शिक्षणात अडसर ठरलेल्या आर्थिक मदत करावी हीच अपेक्षा. गावातून सर्व मंडळींनी त्याला आर्थिक परिस्थितीसाठी पाठबळ करत आहे. ते ज्याप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार हे लोक गावामध्ये त्यांच्या स्वतःचा फायदा करण्यासाठी मतं मागण्यासाठी येतात, त्याचप्रमाणे आज विद्यार्थ्याला त्याच गावातील ज्या गावात हे लोक मतं मागण्यासाठी येतात तर त्याच गावातील विद्यार्थी आज या शिक्षणासाठी समोर आलेला आहे. तरी त्याच्या त्याच्या जीवनामध्ये क्रांती होण्यासाठी या लोकांनीसुद्धा त्याला ज्याप्रमाणे मतं मागतात त्याप्रमाणे त्याला मदत करण्याची खूप गरज आहे. हा माझा मुलगा आहे. याचं MBBS डॉक्टरचा नंबर लागला. याला बा जसं गावकऱ्यांनी पण मदत केली, माझं म्हणणं आहे की जसं खासदार आमदारांनी ती मदत करावी हीच माझी विनंती. माझा मी प्रफुल्ल बारोटे. मला नीट एक्झाममध्ये 540 मार्क्स मिळाले होते आणि त्या मार्क्सच्या बेसवर मला सांगली येथे निम शासकीय कोट्यातनं MBBSची सीट मिळालेली आहे. परंतु त्याची म्हणजे निम शासकीय असल्यामुळे त्याची कॉलेज फीज 7.5 लाख रुपये कॉलेज फीज आहे. प्लस जे समजा आणखी हॉस्टेल फीज वगैरे आहेत तर ते असं 10-12 लाखापर्यंत माझं पर इयर जाणार आहे. पण घरची परिस्थिती खूपच नाजूक असल्यामुळे आम्ही म्हणजे 1 लाखापर्यंत पण पैसे भरू शकत नाही. तर त्यामुळं म्हणजे स्वप्न भंग होण्याची अशी भीती वाटत होती. पण आता माझं गाव माझ्यासोबत आहे, म्हणजे माझ्या गावानं पूर्ण गावानं मला मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. सो म्हणजे मला असं अजिबात वाटलं नव्हतं की माझं गाव वगैरे एवढं काही करेल म्हणून माझ्यासाठी. म्हणजे मला एक्झाम देण्याच्या आधी अशी भीती वाटत होती जर का मी समजा नाही लागलं गव्हर्नमेंटमधनं तर माझं काय होईल, म्हणजे प्रायव्हेट तर मी काही करू शकत नाही ना. त्यामुळं ती भीती वाटत होती. परंतु आता झालेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे त्यामध्ये. तरी पण माझं गाव माझ्या सोबत आहे. माझं गाव म्हणतंय 2-3 लाख जे काही आमच्याकडनं जी काही मदत होईल ते आम्ही करू. तर हे जे समजा आमदार साहेब आहेत वगैरे, जिल्हा परिषद अध्यक्ष सदस्य वगैरे आहेत, हे जे पदाधिकारी मंडळी आहे आपल्या बुलढाणा तालुक्याची, बुलढाणा जिल्ह्याची, किंवा आपले जे समजा मिनिस्टर्स आहेत उद्धव ठाकरे साहेब वगैरे इत्यादी, यांना माझी म्हणजे असं तीव्र आवाहन आहे की माझी मदत करावी त्यांनी. म्हणजे अपेक्षा आहे जर आमच्या गावातली शेतकरी वर्ग ज्यांचं म्हणजे कामाला जाऊन ते स्वतःचं पोट भरतात ते जर मला मदत करतायत तर या मंडळींकडून आमची खूप मोठी अपेक्षा आहे की त्यांनी मला मदत करावी.